तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर लातूरमध्ये प्रथमच लोकसभा निवडणूक होते. काँग्रेसचा हा बालेकिल्ला विलासरावांच्या अनुपस्थितीत काँग्रेसकडेच राहावा म्हणून विलासराव देशमुखांचं अख्खं कुटुंबच प्रचाराच्या रिंगणात उतरलंय. लातूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला, काँग्रेसचे लोकप्रिय आणि करिश्माई नेता अशी ओळख असलेल्या विलासराव देशमुखांचा मतदारसंघ. शिवराज पाटील निलंगेकर आणि शिवराज पाटील चाकूरकर यांच्यासारख्या दिग्गज काँग्रेसी नेत्यांचा हाच जिल्हा असला तरी विलासरावांभोवती एक वलय होतं. त्यांच्या निधनामुळे प्रचारात त्यांची उणीव सगळ्यांनाच भासते. अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघातून काँग्रेसतर्फे दत्तात्रय बनसोड हे उमेदवार आहेत. त्यांच्यासाठी अख्खं देशमुख कुटुंबच प्रचारात उतरलंय. विलासरावांच्या पत्नी वैशाली देशमुख, आमदार मुलगा अमित देशमुख, अभिनेता रितेश देशमुख आणि लातूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष धीरज देशमुख आणि विलासरावांचे धाकटे बंधू आमदार दिलीपराव देशमुख हे ठिकठिकाणी प्रचार करताना दिसत आहेत. विलासरावांच्या पत्नी वैशाली देशमुख आणि लहान मुलगा धीरज हे प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रचारात उतरले आहेत. आपण सगळे जाणतो डोळ्यात तेल घालून जपलं पाहिजे उमेदवाराला. इकडच्या तिकडच्या भूल थापाला बळी न पडता आपण फक्त काँग्रेस 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 हाच ध्यास 17 तारखेपर्यंत करायचा आहे. हा सामान्यच असतो, हा एकसारखा दिसतो, हाताला बघितल्यानंतर हा कुणाचा आहे हा ओळखता येत नाही. फक्त काँग्रेस पक्षाचा जो हात आहे हा चिन्ह आहे, हे सर्वांचा सर्व जाती धर्माचा एकच हात आहे, विकासाचा हात आहे. अभिनेता रितेश देशमुख उदगीर आणि अहमदपूर इथे रोड शोच्या माध्यमातून मतदारांना आवाहन करत आहेत, तर अमित देशमुख आणि विलासरावांचे बंधू दिलीपराव हे विविध कॉर्नर बैठका घेत आहेत. काँग्रेस पक्षासाठी सारं कुटुंबच नेहमीच प्रचारामध्ये अग्रेसर राहिलेलं आहे आणि आता काही आम्ही पहिल्यांदाच हे करतो आहे अशातला तो भाग नाही आहे. हे आम्ही आमच्या कर्तव्याचा भाग समजून काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचं काम करतो. विलासरावांचा करिश्मा असलेल्या या मतदारसंघात आता लातूरकर मतदार त्यांच्या कुटुंबियांच्या आवाहनाला किती प्रतिसाद देतात हे निकालानंतर स्पष्ट होईल. शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.